नमस्कार कुकविथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण बिटाच्या डोस्याची रेसिपी बघणार आहोत अशा पद्धतीने जर बिटाचा डोसा बनवला तर लहान मुलं देखील अगदी आवडीने खातील चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया बिटाच्या डोस्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊयात त्यासाठी इथे मी पाव कप बारीक रवा घेतला आहे एक कप तांदळाचं पीठ एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टीस्पून जिरं चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या सात ते आठ कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतल्यात अर्धा कप पाणी घेतलेलं आहे इथे मी आणि वाटी बीट सर्वप्रथम आपण इथे बीटाची प्युरी करून घेऊयात मिक्सरला अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे बीटाची आता आपण एका भांड्यामध्ये बिटाची प्युरी काढून घेऊया मध्ये आता आपण रवा आणि तांदळाचं पीठ टाकून सर्व मिश्रण एकत्र करून घेऊयात आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपण ज्या पद्धतीने नेहमी डोसे बनवते त्या पद्धतीची कन्सिस्टन्सी ह्या डोस्याला ठेवायची नाहीये ह्या डोस्याला थोडी पातळ कन्सिस्टन्सी ठेवायची आहे अशा पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता आपण हे झाकून पंधरा मिनिटासाठी असंच ठेवून देऊयात तोपर्यंत आपण डोसेसाठी लागणारी चटणी तयार करून घेऊयात त्यासाठी मी इथे एक चमचा लिंबाचा रस एक टेबल स्पून भाजलेली चण्याची डाळ अर्धी टीस्पून जिरं दोन मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत तीन ते ती चार लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा बारीक कट करून घेतला आहे अर्धी वाटी कोथिंबीर अर्धी वाटी पुदिना आता आपण हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घेऊयात पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण त्याच्यामध्ये कांदा मिरच्या कोथिंबीर कढीपत्ता तसेच जिरं टाकून सर्व मिक्स करून घेऊयात बघू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया इथे मी एक डोसा पॅन गरम करून घेतलेला आहे त्यावर आता एकाद वाटीभर इतकं बॅटर टाकून घ्यायचं आणि जिथे गॅप्स असतील ते फील करून घ्यायचे डोसा साधारणतः शिजायला आला की त्यावर एक चमचीभर इतकं तेल टाकून घ्यायचं आणि एका साईडने डोसा क्रिस्पी झाला की त्याला उलटून घ्यायचं दुसऱ्या बाजूने देखील अर्धा मिनिट इतका डोसा ठेवून नंतर तो आपण काढून घेऊया अशा पद्धतीने आपण सर्व डोसे तयार करून घेऊयात तुम्हाला जर मी बनवलेल्या रेसिपीज आवडत असतील तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तसेच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी कुकविथ निशू या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेले बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येतील बिटाचे डोसे तयार आहेत आता आपण ते सर्व करूयात तुम्ही देखील अशा पद्धतीने बिटाचे डोसे तयार करून बघा आणि कमेंट करून नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ